संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद अजूनही संपताना दिसत नाहीये. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलीस उर्फीची चौकशी करतात आणि उर्फीच्या तक्रारीबाबत महिला आयोगानं पोलिसांना पुढच्या कारवाईच्या सूचना दिल्यात. त्यानुसार आता उर्फीला धमकावल्याप्रकरणी महिला आयोगाच्या सूचनेनुसार पोलीस चित्रा वाघ यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ धमकावतायत असा आरोप उर्फीनं केला होता. तर मी धमकी दिली नाही, इशारा दिला असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. उर्फी जावेदने आयोगामध्ये येऊन भेट घेतली तर गेले काही दिवसापासून त्यांना ज्यांनी कोणी धमकी दिली असेल तर ही धमकी दिल्यानंतर त्यांना जीवाला धोका वाटतोय किंवा अशा पद्धतीने सातत्याने त्यांना बोलले जाते त्याच्यामुळे त्यांनी असुरक्षित अशी भावना केली आणि त्या दृष्टिकोनातून नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी त्यांना संरक्षण मिळावं त्याचबरोबर अशा पद्धतीने ज्यांनी धमकी दिली त्यातून उद्या कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी पोलिसांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तींवरती कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी त्यांनी आयोगामध्ये केलेली आहे. जीवे मारण्याची धमकी मी आणि कशाला देऊ? मी धमक्या बिमक्या देत नाही. मी इशारा दिलेला आहे. अजून पण सांगते, नागडी उघडी फिरू नको. आमचं तेवढंच एक म्हणणं आहे, दुसरं काही एक म्हणणं नाही आहे. त्यामुळे धमकी हा काय प्रकार असतो मला माहित नाही. मी तर इशारा दिलाय आणि तो मी थेट दिलाय. मला काय धमकी देण्याची गरज वाटत नाही.